हाय फ्रेंड्स, मी निकिता मनोजकुमार पाटील माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंगोले परिवार म्हणजे सह्याद्री परिवारांच्या आज आपण महालक्ष्मी म्हणजे गौरी बघणार आहोत. एकदम जुन्या पद्धतीनं मस्त केलेलं आहे आणि मी रांगोळी पण काढलेली आहे. तर त्यांचं मी व्यवस्थित तुम्हाला एक एक फोटोशूट केलेलं आहे की करंट आपण अपडेट कसा असायला पाहिजे यावर आम्ही म्हणजे इंगोले परिवारांनी छानपैकी गौरी सजावट केलेलं आहे. तर चला यांच्या गौरी बघा किती सुबक आणि मस्त एक चपाती लाटायला लागलेली आहे. म्हणजे एक म्हणजे खलबत्ता आपला पहिल्याचा जो पाट आहे ती म्हणजे करत आहे आणि तुम्ही ती झोपडी बघत असाल आणि त्यात पितळची भांडी इतकी सुंदर मांडलेली होती ना, मला तर फार आवडल्या म्हणून मी खास तुमच्यासाठी डेकोरेशन विथ जुन्या पद्धती म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यात. आणि हे आमच्या इंगोले मॅडम सुवर्णा इंगोले आणि अनिता इंगोले मॅडम, त्यांनी म्हणजे खूप जण आमच्या म्हणजे परिवार खूप मोठा परिवार आहे सह्याद्री. आता आपण गौरीची आरती करून घेतलेली आहे. तर आता मॅडम सोना इंगोले मॅडम आज दोन गोष्टी गौरी बद्दल बोलणार आहे, तर चला ऐकूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गौरींना वंदन करून आजच्या गौरी पूजनाच्या अदम्य अशा संध्याकाळी प्रसन्न अशा संध्याकाळी मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. हा गौरी पूजनाचा देखावा आम्ही इंगोले परिवाराने केलेला आहे आणि यामध्ये जुनं ते सोनं स्वीकारूया आणि आरोग्याकडे चला जाऊया अशी एक कल्पना आम्ही याच्यामध्ये मांडलेली आहे. यात जो हा उखळ आहे हे साध्या पद्धतीचं उखळ नाहीये, तर हिमाचल प्रदेशामध्ये हंसराज नावाचा दगड मिळतो आणि त्या दगडापासून हे उखळ तयार केलेलं आहे. त्याच दगडापासून अत्यंत दुर्मिळ असा हा दगड आहे आणि त्याच दगडापासून जाता पाटा आणि वरवंटा केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा पाटा वरवंटा बघायला मिळणं सुद्धा थोडस दुर्मिळ आहे. आणि ज्यामध्ये ज्याला ती बाई जी आहे चपात्या लाटते त्याला उत्तर प्रदेशामध्ये चकला असं म्हणतात आणि आपल्याकडे आपण त्याला पोळपाट असं म्हणतो. अतिशय सुंदर म्हणजे पाठीच्या कण्याला जास्त त्रास नव्हता, खूप वाकू न देता आपल्याला त्याला चटकन पोळपाट काढता येतं. तर हे सगळं साहित्य आम्ही उत्तर म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासनं मागवलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जाता आहे. आणि आपण ही जी माणसं आहेत ती आपण काय करूया तर निसर्गाकडे जाऊया. करोनानं आपल्याला चांगलं शिकवलं की आपण काय काय अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे आणि काय काय कशाचा स्वीकार केला पाहिजे. या थीमनुसार आम्ही आज हे गौरी पूजनाचं डेकोरेशन केलेलं आहे की निसर्गाकडे जाऊ चला, सुखी समाधानी राहू चला. जितकं आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तितकं आपण हे करू शकतो, आपण आरोग्यपूर्ण आपली जीवनशैली राहू शकतो आणि विकार आपल्याला जे होतात ते दूर राहू शकतात. तसंच दुसरं केलंय की पक्ष्यांना आणि वेगवेगळ्यांना जर आपण चारा पाणी दिलं तर ती आपली रोजची पुण्यही आपण जमा करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हा सगळा देखावा मनपूर्वक बघितला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. तुम्ही आता आमच्या मॅडमचं भाषण ऐकलंच असेल, कसं वाटलं तुम्हाला हे म्हणजे गौरीचं डेकोरेशन बघून किंवा ही भांडी ही झोपडी हे मॅशेज जे करंट आहे आपण जे जुनं विसरत चाललेलो आहे ते इंगोले परिवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की पहिलं वाटण कुटण कशानं करायचो किंवा कशा पद्धतीनं करायचो हे ह्या लक्ष्मी म्हणजे गौरी गणपतीच्या निमित्तानं हे करत आहे. मी रांगोळी काढत आहे म्हणून परत रांगोळी काढल्यानंतर शूट केलेला आहे तो. हे बघू शकते तुम्ही पक्षी आणि मी रांगोळी काढत होती मग इतक्या छान लक्ष्मी मला राहिल्या नाहीत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. हे आमच्या सह्याद्री इंगोले परिवाराच्या महालक्ष्मी गौरी आहेत. तुम्ही नक्की म्हणजे आवर्जून एक 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 बघा किती छान आणि व्यवस्थित पूर्ण शिस्तीत अनिता मॅडम आणि सुवर्णा मॅडमने इतकं छान मांडलेलं आहे ना की हुबेहूब
त्यांचं एक घर तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान भांडी, पहिल्याची पितळची भांडी. कारण आपण पितळातलं पाणी प्यायचो ना तेव्हा आपलं शरीर चांगलं होतं. आता आपण हे फिल्टरचं पाणी पितो, चालायचं म्हणजे काळानुसार बदललं पाहिजे. पण इतकं पण आपण इतकं बदललो आहे की म्हणजे पहिल्याचं आपल्याला काय होतं आणि काय नाही हे लक्षातच नाही येत. आणि पहिलं कसं झाडं फार असल्यामुळं पक्ष्यांना आसरा वगैरे पाण्याचं वगैरे ठिकाण होते. आता म्हणजे निसर्गाचं सुद्धा आपण इतकं म्हणजे देणं असतो ना की तुम्हाला माहीतच आहे. म्हणून ह्या गौरीच्या निमित्तानं जुनं ते सोनं आणि पक्ष्यांना किंवा आपण जे प्राण्यांना प्रेम करतो ते आपण प्रेम किंवा त्यांना पाणी, हे बघा गाई बैल वगैरे शेत वगैरे हे तुम्ही बघू शकता किती छान केलेलं आहे. अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती येत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.